येवकशी तशी मी नांदायला मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, पण ओम आणि स्वीटूचं लग्न न होता मालिकेत मोहित आणि स्वीटू यांचं लग्न झालं आणि प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ फिरवली. मालिकेत एकामागून एक नवनवे कलाकार पाहायला मिळाले. प्रिया मराठे हिची देखील मालिकेत एंट्री झाली आणि तिच्या ऑफिसमध्ये ओम आणि स्वीटू काम करताना पाहायला मिळाले. खरं तर प्रिया मराठे हिची एंट्री स्वीटू आणि ओम यांना एकत्र आणण्याकरता झाली असल्याचे बोलत गेले. पण आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. ओमची आई शकू हिची मालिकेतून एक्झिट झालेली पाहायला मिळण्याची चर्चा आहे. एका प्रोमोमध्ये तिच्या जागी दुसरीच मराठी अभिनेत्री पाहायला मिळते. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनायाची आई साकारणाऱ्या अभिनेत्री किशोरी अंबिये आता शकूच्या लुकमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे आता ओमची आई शकू आता किशोरी अंबिये साकारताना पाहायला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. पण जुनी शकू साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले या मालिकेतून बाहेर का पडल्या असतील हे मात्र समजू शकले नाही. अभिनेत्री किशोरी अंबिये आपल्या नेहमीच निगेटिव्ह भूमिका साकारताना पाहायला मिळतात, पण आता शांत स्वभावाच्या आणि हळव्या मनाच्या ओमच्या आईच्या भूमिकेत त्या कसा अभिनय करणार हे थोडं प्रेक्षकांना खटकणारच असल्याचं दिसतंय. किशोरी ह्या एक उत्तम अभिनेत्री आहेतच, हा रोल देखील त्या यशस्वीपणे साकारतील अशी आशा बाळगूयात. अभिनेत्री किशोरी अंबिये यांना मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.